सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्थापन केलेल्या समितीला सामोरं जाण्याचं आव्हान स्वीकारलंय. तसंच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारबरोबर राहायचं की नाही याबाबत 25 जुलै नंतर निर्णय घेणार असल्याचं राजू शेट्टींनी जाहीर केलं. तेव्हा आपणही 25 तारखेच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं खोत यांनी सांगितलंय. सरकारबरोबरच राहण्याचे संकेत दिलेत. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केली माझे सहकारी अमित जोशी यांनी. सदाभाऊ खोत आपल्या बरोबर आहेत. तुम्हाला का निमंत्रण या संघटनेच्या बैठकीत दिलं गेलं नाही, तुम्हाला काय वाटतं? नाही, ही बैठक पदाधिकाऱ्यांची होती आणि मी कार्यकर्ता असल्यामुळं मला वाटतं या बैठकीचं मला निमंत्रण दिलं नसावं. खरं म्हटलं तर आयुष्यभर माणसानं चळवळीमध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये कार्यकर्ता म्हणून जर काम करत राहिला तर त्याची नाळ समाजाची घट्ट राहत असती आणि मला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक समाधान आहे की माझ्यातला अजून कार्यकर्ता हरवला नाही हे माझे सगळे सहकारी उघडपणानं बोलत आहे. ही माझ्या दृष्टीने एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. समितीसमोर आपण जाणार का जी राजू शेट्टी यांनी स्थापन केली आहे तुमच्याबाबत निर्णय घेण्यासाठी? काय हरकत नाही, त्या समितीसमोर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला निश्चितपणानं उत्तर दिलं जाईल. मी जर काही चुकी केली नसेल तर मला कुणाही समोर जायला त्याची अजिबात मला वाटते भीती वाटायचं काही कारण नाही. निश्चितपणानं मी त्या समितीसमोर जाईल. तुमच्याबरोबर वैयक्तिक मतभेद नाही आहेत तर वैचारिक मतभेद आहेत असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे. काय असतं की कार्यकर्ता त्याच्या बाबतीतलं सर्वच व्यवहार बघितलं तर हे कार्यकर्ता म्हणून सामान्य बघितलं जातं. गरिबाचं दुःख आणि श्रीमंताचं दुःख याचा फरक असतो. त्यामुळं मला वाटतं की मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं ते या संघटनेचे नेते आहेत आणि म्हणून ते म्हणले की सदाभाऊबरोबर वैयक्तिक मतभेद नाहीत, हे वैचारिक मतभेद आहेत. काय ते आता सर्वस्व असल्यामुळं त्यांची माझ्यापेक्षा मोठी प्रलग्नता आहे, अभ्यास मोठा आहे, वैचारिक पातळी माझ्यापेक्षा त्यांची फार मोठी आहे. मी लहान कार्यकर्ता आहे त्यामुळं मी आता कार्यकर्ता म्हटलं की तो आयुष्यभर शिकत असतो त्यामुळं मी आता परत शिकायला लागलेलो आहे की अर्ध्या महिन्यामध्ये काय ही वैचारिकतेचंच एवढं मोठं दर्शन मला घडलं. मला वाटतं हे सुद्धा एक माझं आयुष्यातलं मोठं कार्यकर्ता म्हणून मला मिळेल. शिक्षणच आहे असं म्हटलं तर मी काही त्याच्यामध्ये वावगं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. थोडक्यात पेल्यातील वादळ हे खूप मोठं वादळामध्ये रूपांतर होण्याची निश्चितच शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.